आजोबा म्हणजे अशी व्यक्ती जी नातवाचा पहिला मित्र असते आणि प्रत्येक घराला एक विशेष व्यक्तीची गरज असते ती म्हणजे आजी। सुस्वागतम सुस्वागतम। मी सानिया अल्मेडा आणि मी क्रेसिया अल्मेडा या ऑनलाइन ग्रँडपेरेंट्स डे सेलिब्रेशन साठी सर्व आजी आजोबांचे व आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो। घरात वृद्ध लोकांचा कंटाळा आला की त्यांना टाकून देण्याचा विचार केला जातो, पण तो विचार न करता त्याऐवजी त्यांना घरात ठेवले तर ते कुटुंब तरुण व समाजासाठी मौल्यवान व पोषक आहेत असे पोप फ्रान्सिस यांनी नम्रपणे समजावले आहे। म्हणूनच तर आतापासून 25 जुलै हा दिवस आजी आजोबांचा दिवस म्हणून साजरा करण्यास सांगितले आहे। आपल्या कार्यक्रमाला परमेश्वराचा आशीर्वाद लाभावा व आपल्या आजी आजोबांना योग्य तो मान सन्मान मिळावा, त्यांना चांगले आरोग्य मिळावे म्हणून त्यांच्यासाठी व आपल्या सर्वांसाठी मी फादर मायकल अल्मेडा यांना प्रार्थनेसाठी आमंत्रित करीत आहे। प्रिया बंधुभगिनींनो, या हप्त्यामध्ये आपण आपल्या आई वडिलांचे आजी आजोबा यांचे दिवस साजरे करत आहोत। त्यांच्या आनंदात आपण सहभागी होत आहोत। हा जो आनंदाचा क्षण आपण आज या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये घालवत आहोत त्याला आपण पवित्र मारेच्या आईवडिलांची आठवण करूनच आपण पुढे जात आहोत। आना अँड जोकिम हे पवित्र मारेचे आई वडील, अनेक वर्ष त्यांना मुलंबाळं झाली नाहीत, पण परमेश्वराने त्यांना आशीर्वादित केलं आणि त्यांना एक कन्यारंध दिलं। हे कन्यारंध रत्न म्हणजे पवित्र मारिया, आपल्या प्रभूची आई, आणि ती नेहमी प्रार्थनेमध्ये असायची। पवित्र मारिया 3 वर्षाची असताना तिला मंदिरात समर्पित करण्यात आलं। माझ्या प्रिय बंधूंना आणि भगिनींनो, पवित्र मारिया ही नेहमी परमेश्वराच्याच सान्निध्यात होती आणि त्याप्रमाणे तिच्या आईवडिलांनी आना आणि जोकिमाने तिला मार्गदर्शन केलं आणि ती परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे जगू लागली। आज आपण आपल्या स्वतःच्या कुटुंबातील आजी आणि आजोबा यांचा दिवस साजरा करत आहोत। हा दिवस साजरा करत असताना आपल्याला आठवण असली पाहिजे की ते आपल्या आईवडिलांचे आई आणि वडील आहेत किंवा होते। आज अनेक आजी आणि आजोबा जिवंत आहेत आणि ते आपल्या मुलाबाळांबरोबर आपले जीवन व्यतीत करत आहेत। आपले नातू आणि नाती ज्या आहेत त्यांना पाहिल्यानंतर अतिशय त्यांना आनंद होत असतो। सुखासमाधाने ते त्यांची काळजी घेत असतात, त्यांना प्रेमाने वाढवत असतात, प्रेम देत असतात। आपण प्रार्थना करू। हे सर्वसमर्थ सनातन परमेश्वरा, आमच्या आजी आजोबांना आशीर्वादित कर। ते आमच्यावर प्रेम करून आम्हाला जे जे काही द्यायचं
तुझं ज्ञान, जीवनातील अनुभव, जगाचं ज्ञान, आम्ही कसं वागावं, कसं राहावं, कसं जगावं, इतरांबरोबर असताना इतरांना प्रेमाने, शांतीने आणि सुखाने कसं राहावं हे तू आम्हाला शिकवतेस आणि शिकवतोस. आजी आजोबा हे नेहमी जे चांगलं आहे तेच आम्हाला देतात. त्यांच्या प्रेमात माझ्या आईवडील वाढलेत आणि आईवडिलांच्या प्रेमात आणि आजी आजोबांच्या प्रेमात आता आम्ही वाढत आहोत. आमच्या जीवनात येणाऱ्या अडीअडचणींना सामोरे जाताना आजी आजोबांचा आधार आम्हाला असतोय. याबद्दल हे प्रभू परमेश्वरा आम्ही तुझा आभार मानतोय. त्यांना आशीर्वादित कर, त्यांना कृपा दे, शक्ती दे आणि त्यांच्या जीवनात येणाऱ्या अडीअडचणींना आनंदाच्या क्षणाला तू त्यांच्याबरोबर अस. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. नमो मलेया कृपा पूर्ण तू आम्हाला नाही प्रभूचे सुंदर दान पावन मली देव माता आम्हा शाणय आता आम्ही मरती समय पिताने फुटला पवित्र आत्मा यांचा गौरव असो जसे पारंग तसे ताणे सदा सर्दवामे. सानिया प्रार्थना तर खूप छान होती ना. आता काहीतरी उत्साह असा वाटायला पाहिजे ना. हो तर चल आपण आपल्या मनोरंजनाचा कार्यक्रम सुरू करूया. चला तर आता आपल्या पुढे आपली वाद्यकला सादर करीत आहे क्रिस डिसोजा. Thank you.
धन्यवाद क्रिस, तुझ्या या वाद्यमय वातावरणाने आम्हा सर्वांना मंत्रमुग्ध केलेस. सानिया, म्युझिक ऐकून मला नाचावं असं वाटते ग. हो, पण आपल्याला कुठे नाचायला येते ग? हो, ते पण बरोबर आहे. आपण एक काम करूया, आपण आता रोझी आणि नोएलाला स्टेजवर बोलवूया आणि आपण बॅक स्टेज जाऊया. हो. They can't believe a girl as cute as me is sick with the rhyme. But oh no, don't ask nobody for nothing. I'm an independent diva with a side of true love. Let's check it. धन्यवाद रोझी व नोएला, तुमच्या या अप्रतिम परफॉर्मन्सने आता आमच्या आजी आजोबांना सुद्धा नाचण्याचे मन झाले असेल. आता रसिका तिच्या आजी आजोबांवर सुंदर असे महत्व पटवून देत आहे. And I am here to express my feelings about grandparents. Grandparents are the senior most members of the family and thus are most experienced ones. They not only sharpen us with their love but also protect us from our parents' anger. When I say they protect us, I don't mean they are not strict or they don't scold us when we are wrong. Nowadays, when parents have started working outdoors, it is our grandparents
who take care of us and help us with our studies. Today, many people look at their grandparents as a burden and they don't like to live with them. Most of the grandparents end up in the old age homes, but we are forgetting that they are not a burden, but they are the base of the family. In times when they are old and lonely, we should not forget their self-made love. Grandparents are a unique gift of God first. They have taken care of us grandchildren when we were little, and thus it is our duty to show our love, care, and respect towards them. So, not taking much time, I would like to be thankful to God for showering on me the love that I received from my grandparents, and hope everyone receives that love and care, not forgetting to show that same affection towards our grandparents. Thank you. धन्यवाद रसिका, तुझ्या या विचाराचा प्रभाव आम्हा सर्वांवर पडला आहे आणि नक्कीच नक्कीच आम्ही आमच्या आजी आजोबांचा मान राखू अशी ग्वाही देतो. सानिया, तुला काय वाटते, संस्कृती व मनोरंजनाचा मिलाप झाला तर काय होईल? मनोरंजन हा उत्साह वाढवतो आणि संस्कृती ह्याच्यामध्ये कंटाळा नाही येणार. चल मग आपण ते बघूया. तर आता आपल्या पुढे ॲडलिन आपल्या मातृभाषेत एक ईस्ट इंडियन सॉन्ग सादर करीत आहे आपल्या आजी आजोबांसाठी. ॲडलिन बाई सगळे बोलतात मला कपाला पाकाळी. हाय मी देवाला आजच्या योरीस बम्माला पापाचे नावा नाही ठेलीला तयारी करून लुकलं नेसूनची आय लव त्यांना मान द्यावाला. मम्मा ना बापा आय लव यू बोलतात ॲडो तुमचे माहिती ए मला तुम्ही आवडी दिले तुमचे काळज उघडूनची. बालकशी माझी दुनिया तुम्ही फुलविली कवळी हौशेशी. थँक्यू बोलते तुम्हाला मी दुनिया आणि माझे जोलूनची. थँक्यू बोलते तुम्हाला मी दुनिया आणि माझे जोलूनची. थँक्यू बोलते तुम्हाला मी दुनिया आणि माझे जोलूनची. दुनिया आणि माझे जोलूनची. दुनिया आणि माझे जोलूनची. आय लव यू माय बू अँड बाबा. थँक्यू. मग सानिया, कंटाळा आला? नाही नाही, खूपच मनोरंजक होतं. मग आणि तू सांगते की तुला कंटाळा आहे. तरुणांबरोबरच तरुण झालेले आपले रिचर्ड अंकल ह्यांनी आपली वाद्यकला सादर केली तर आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढेल. आणि हे गाणं रिचर्ड अंकलनी मास्टर रेजिनाल्ड फर्नांडिस ह्यांच्या प्लॅटिनम जुबली निमित्ताने समर्पित केले आहे. म्हणून मी रिचर्ड अंकल ह्यांना विनंती करते की त्यांनी स्टेजवर यावे.
यू रिचर्ड अंकल, ह्या सुंदर अशा वादनाने आम्हा सर्वांची मने मंत्रमुग्ध केलीस. सानिया, आपल्या पॅरिश मधली मुलं किती गोड बोलतात ना. तर आता आपल्या पुढे आपला चिमुकला जेस आपल्या आजी आजोबांविषयी त्याचे मनोगत व्यक्त करणार आहे. देवानंतर पूज्य पालकांना व आजी आजोबांना माझा सादर प्रणाम. मी आहे सर्वांचा लाडका जेस. कुटुंबात घडतोय मी लय बेस. महान आजी आजोबांची शब्द फुलाने करावी आरती. शिकवण त्यांची जगा उधारी. खरंच मित्रांनो, आजी आजोबांच्या घरात असणं व त्यांच्याकडून लाड करून घेण्यात नशीब लागतात. मी या बाबतीत फार नशीबवान आहे, कारण मला माझ्या आजी आजोबांसोबतच माझ्या डॅडीचेही आजी आजोबांचा सहवास घडला. डॅडी माझे बाहेर, पण माझ्या मम्मीसोबत माझी जडणघडण घेण्यासाठी व माझी काळजी घेण्यासाठी माझे आजी आजोबा व काका काकी नेहमी सज्ज. आया म्हणजे मम्मीचा मार चुकवणारी. मम्मीने मारायला सुरुवात केली का आयाला हाक मारायची बस. आया म्हणजे काय हवे नको ते बघणारी व सर्व लाड पुरवणारी. बापाची तर बाबू ही प्रेमळ हाक आणि पडताच धन्य वाटतं. सर्व जगभरायची माहिती व इतिहास मला तेच सांगतात. तर माझे माम बापा माझ्या आवडीचा खाऊ आणतात व दिवसातून एकदा तरी मला भेटायला येतात. आणि माझी मामाया मला प्रार्थनेची गोडी लावतो व माझ्या प्रत्येक हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवतो. आजी आजोबा तुम्ही साखरेपेक्षा गोड. शिकवणींना तुमच्या जगी नाही तोड. या वयात नातवांनी मारलेली हाक तुम्हाला अधिक आनंद देऊन जातो. पण आजच्या काळात मोबाईलमध्ये डोकं घालून बसणारी मुलं कदाचित या सुंदर नात्याला मोकतात. मित्र हो, आजी आजोबांच्या घरात असणं म्हणजे जणू देवाच्या घरात असणं. अशा देवरूपी आजी आजोबांवर प्रेमाचा वर्षाव करूया व त्यांची सेवा करूया आणि त्यांच्या एकांतात त्यांचा साथ देऊया. शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते, फिटता फिटेना तुमचे उपकार तव अमूल्य देणगीबद्दल देवाचे आभार. धन्यवाद. धन्यवाद जेस, तुझ्या या विचाराने तू आम्हाला सर्वांना प्रभावित केले आहेस. आपल्या पॅरिसची मुलं बोलण्यातच हुशार नाही पण वाजवण्यात देखील. तर आता येत आहे आपली वाद्यकला सादर करायला सेंट अँथनी माणिकपूर ज्युनियर कॉयर ग्रुप.
वाव, खूप मेलोडियस जुनियर कॉय ग्रुप. सानिया, आपल्या पॅरिशने खूप कलाकार घडवले आहेत, तर आता आपल्या समोर असाच एक कलाकार येत आहे. आता आपण पाहूया मॅकमलन चा नृत्य. काले रंग पे कोई भी रंग चढ़ा दो, उसका रंग काला ही रहता है. बस तू हम सब के लिए, मेरे लिए मर गया है. तू मर गया है, मर गया है तू. पिता से है नाम तेरा, पिता पे है जान तेरी, जिए जिस सहारे पे तू, पिता से वो सांस मिली है. पिता रब तेरा, ईश्वर अल्लाह, जितने भी रब है, नूर तेरा तुझ में ही सब है. ओ ईश्वर अल्लाह, जितने भी रब है, नूर तेरा तुझ में ही सब है. मैं तुमसे नहीं, बॉस से मिलने आया हूं. एक गुंडे को कॉन्ट्रैक्ट देने आया हूं. पिता के आशीर्वाद से तूने सब कुछ पाया है, क्या लेकर तू आया जग में, और आप मारे दिल में, मारे तन मन, मारे रूह में, सब जगह हो बाबूजी. पिता के आशीर्वाद से तूने सब कुछ पाया है, क्या लेकर तू आया जग में, और क्या तूने कमाया है. जब भी कभी पापा मुझे जो जोर से झूला झूलाते हैं, माँ मेरी नजर मैं ये कहता नहीं, पर मैं सहम जाता हूं मां. चेहरे पे आने देता नहीं, दिल ही दिल में घबराता हूं मां. तुझे सब है पता है ना मां, तुझे सब है पता मेरी माँ. धन्यवाद मॅकमलन तुझ्या या सुपर डुपर परफॉर्मन्स बद्दल. सानिया, कसा होता परफॉर्मन्स? खूप मस्त. सानिया, ग्रँड पेरेंट्स डे बद्दल तर सगळेच बोलतात, पण पेरेंट्स डे बद्दल कोणच बोलले नाही. ते पण आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहेत ना. तर आता येत आहे ना आपले संडे स्कूलचे बाल कलाकार, एक समूह गीत सादर करतील. एकटी एकटी घाबरलीस ना,
एकटी एकटी घाबरलीसना वाटलंच होत आई, म्हणून असत सोडून तुला लांब गेलो नाही ना 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 आली होती जाम झोप गुडूप झालो असतो, भीती भीती कसली थेट उद्या सुटलं असतो, मात्र वाटलं मात्र वाटलं आपल्या पुढचा विचार बर नाही, मी आहे शून माझी आई तशी नाही, एकटी एकटी घाबरलीस ना वाटलंच होत आई, म्हणून असत सोडून तुला लांब गेलो नाही ना 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 खिडकी वाजली नुसती तरी धडपडून उठेल, घाबरून जाईल अंधारात रात पिडत बसेल, म्हणून आलो आता काय घाबरायचं नाही, कुशीत घेऊन झोप मला म्हणजे काळजी नाही, एकटी एकटी घाबरलीस ना वाटलंच होत आई, म्हणून असत सोडून तुला लांब गेलो नाही ना 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 बरं झालं आल्या सोन्या काही खोटा नाही, खुशीत नसत पिलू ते गावातच रे आई ना 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 गलबलायला होत अंधार असतो फार मोठा, पिलू असत छोट, नाजूक नाजूक त्याच जीव नाजूक नाजूक मान, कोळी का सुशील त्याचे भविष्याचे वाल, लहान आहेस तो व निदान खुशील घेता ये, मोठा होशील उडू जाशील तेव्हा काय होय, कोण असेल कुठे असेल कशील काय तेव्हा, लहान होऊन खुशी मध्ये शिरशील काय तेव्हा, माझा आहे सजून ये रे माझा पाशी राहा, अंगाईच्या खुशी मध्ये छान स्वप्न पहा, मोठी होतात मुलं मोठी होतात मुलं आई मोठी होत नाही, मोठी होतात मुलं आई मोठी होत नाही, खुशीत नसत पिलू ते गावातच रे आई स्कायलर कॅरिस सीएन, खूप छान खूप मेलोडियस परफॉर्मन्स होत. सानिया, आपली कला प्रदर्शित करण्यासाठी स्टेजची गरज असते असंच नाही, तर आपण आपली कला चित्रकलाद्वारे किंवा पेंटिंगद्वारे पण आपण दाखवू शकतो. आपल्या दृढीकरणाच्या युवक युवतीने आपल्या आजी आजोबांसाठी खूप सुंदर असे शुभेच्छा कार्ड तयार केले आहेत. मला सुद्धा पाहायचं आहे. चला मग आपण ते पाहूया. This song is for those who inspire us today, who always lend a helping hand to help show us the way. This song is for those who see their students through the tough times in their lives. For that we say thank you. You have made a difference. You have shaped our minds. You have changed the world, one child at a time. You have always been there in everything you do. I hope that you're as proud of me as I am proud of you. This song is for those who heard the silent cries, who stepped in to wipe the tears from the children's eyes, for those who gave us a safe place to grow, place for us to call our home forever. We will know that you have made a difference. You have shaped our
help our minds grow strong. This song is for those who guide us through and through, so that we can make a life without we say thank you. You have made a difference, you have shaped our minds, you have changed the world, one child at a time. You have always been there in everything you do. I hope that you're as proud of me as I am proud of you. As I look back on my life and to the path within my reach, I hope I can change the life of those that I teach. खूप छान होते ना सानिया. हां, खूप क्रिएटिव्ह होते. आता आपल्या पुढे एक कथा सादर करायला येत आहे ॲस्नेल. कार्यक्रमाचा निरोप घेऊया. बाय सानिया. थांब थांब क्रेसिया थांब, मला सुद्धा माझे मनोगत व्यक्त करायचे आहे. मी सानिया आलमेडा आजी आजोबांवर एक छोटीशी कविता सादर करीत आहे. सो हियर वी गो. आय डेडिकेट दिस पोयम टू ऑल द ग्रँड पेरेंट्स ऑल ओव्हर द वर्ल्ड अँड एस्पेशली ग्रँड पेरेंट्स इन आर पॅरिश. वेन आय स्टंबल इन लाईफ आय नो आय वुड बी फाईन. When I mess up, I have angels by my side. These angels of mine are sweeter as honey. They give me joy that can't be bought through money. If they aren't around, I feel less. Without them in me, I would never know what's success. Although they are angels, they are called as grandparents. So what matters to me the most is their loving presence. So on this auspicious day, just hear me out when I say, the life without them is simply not possible, come what may. Thank you. अरे वा सानिया, तुझी कविता तर खूप छान होती, पण तू तुझ्या कवितेतून आम्हाला आजी आजोबांचे महत्त्व पटवून दिले. चला तर आता आपण आपल्या कार्यक्रमाचा निरोप घेऊया ब्रदर जोएल यांच्या आभार प्रदर्शनाने. बाय बाय आया बापा. कुठलंही कार्य संपन्न करण्यासाठी आम्हाला बऱ्याच लोकांची मदत लागते. संकल्पनेपासून कार्य संपन्न करेपर्यंत आम्हाला बऱ्याच लोकांची मदत लागली आहे. त्यांचे आभार मानणे हे योग्यच नव्हे तर गरजेचंही आहे. सर्वप्रथम आम्ही प्रभू परमेश्वराचे आभार मानतो. हे कार्य, त्या कार्याची इच्छा आपल्या मनात जागृत करण्यासाठी आणि चांगल्या रीतीने पार पडण्यासाठी आम्हाला देवाचा आशीर्वाद लाभला. तसेच आपण आपले पॅरिश प्रिस्ट फादर नीलम यांचे मनापासून आभार मानतो. त्यांचे सतत सहकार्य आणि प्रोत्साहन आपल्यासाठी महत्त्वाचे होते. व्हिडिओ आणि एडिटिंगसाठी फ्रॉस्ट पिक्सेलचे शॉन डिकुना आणि बेनेडिक सेरेजो, साऊंडसाठी ब्रँडन रेबेलो आणि शेन फर्नांडिस, तसेच लाईटिंगसाठी वेडिंग अँड मोरचे स्टीव्हन डिसुजा यांचे आम्ही आभार मानतो. पिण्याच्या पाण्याच्या सोयी केल्याबद्दल विल्फ्रेड डिसुजा यांचे आम्ही आभार मानतो. सेंट मायकल चर्चचे पॅरिशनर जे आमचा कार्यक्रम नेहमी पाहतात,
त्यांचेही आम्ही आभार मानतो आणि तुमचा आशीर्वाद आमच्या युवकांवर नेहमी असो अशी नम्र विनंती करतो. हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल आम्ही सेंट मायकल चर्च यूथ ग्रुप आणि ऑर्गनायझिंग कमिटी यांना धन्यवाद देतो. त्यांनी आपला बहुमूल्य वेळ देऊन बरीच मेहनत घेऊन हा कार्यक्रम पार पाडला, त्यांचे हार्दिक अभिनंदन. स्वातंत्र्य दिवस आणि मरियेच्या स्वर्ग नयांच्या सणाच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देतो. Noble knight, leader of a brave array, lead us on, oh, lead us on. We will fight, need us way, need us way. What the fault, gather near, we don't fear, we don't fear. Will not shun, will not quit, this is a noble career. We will stand ever true, till death to thee, to thee. Two to God, to feed that thee, two to thee. Lead a song gallantly, ever on valiantly. Need the banner to fight, for the church and its right. All for God's own greater glory is the cry. Our battle cry, not for gain, not in vain, is the strife in this life. But into God, heavenly King, every heart we want to bring. Growing stronger and stronger, as fighting lasts longer, and purer, to make heaven surer, and crosses and trials, and many deniers will fight. Till we die, ever loyal and true to our King, who reigns on high. Ignatius, lead us on,